आज वसई विरार महानगरपालिकेवर महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या माध्यमातून आज हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। वाहतूक सेनेचे जिल्हा अध्यक्ष आमचे मोरे यांनी हा मोर्चा काढलेला आहे। मागील 2 महिन्यापासून वसई विरार महानगरपालिकेतील खड्ड्यांची जी परिस्थिती आहे त्याच्यावर अनेक लोकांच्या तक्रारी येत होत्या, अनेक रिक्षावाल्यांच्या तक्रारी येत होत्या। त्या सर्वांच्या तक्रारींना लक्षात घेता आमच्या वाहतूक सेनेने आजचा हा मोर्चा काढलेला आहे। मला असं वाटतंय की 16 करोड रुपयाचं टेंडर वसई विरार महानगरपालिकेने काढलं होतं आणि 16 करोडच्या टेंडर नंतर देखील जर वसई विरार मध्ये खड्डे अशाच प्रकारे असतील तर याच्यामध्ये एक मोठा भ्रष्टाचार झालेला आहे, हे कोणी कोणालाही सांगायची गरज नाहीये। 16 करोड ही अमाऊंट खूप मोठी असते आणि 16 करोड रुपये खर्च केल्याच्या नंतरही पावसाळा संपायच्या आधी मला वाटतं जून मध्ये हा टेंडर आलाय, जून मध्ये काम झालंय, आज ऑगस्ट म्हणजे मधल्या 1 महिन्यात पुन्हा वसई विरार महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आणि हे पाहता मला असं वाटतंय की वसई विरार महानगरपालिकेच्या आयुक्तांनी यांच्याकडे लक्ष दिलेलं नाहीये। त्यामुळे मी आज वसई विरार महानगरपालिकेच्या आयुक्तांना एक निवेदन करतोय, जर गणपती पर्यंत हे खड्डे बुजले नाहीत तर गणपतीच्या आदल्या दिवशी, मी पुन्हा सांगतो, गणपतीच्या आदल्या दिवशी हा आमच्या एका सेलचा मोर्चा आहे, वाहतूक सेनेचा फक्त हा आमचा मोर्चा आहे। संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्ही रस्त्यावर उतरू आणि याच्यापेक्षा प्रचंड मोठा एक मोर्चा पुन्हा वसई विरार महानगरपालिकेवर घेऊन येऊ आणि त्यावेळेला आयुक्तांना आम्हाला उत्तरं द्यावीच लागतील, कारण तुम्ही लोकांना गृहित धरायचं काम करताय, तुम्हाला कोण प्रश्न विचारत नाही, त्याच्यामुळे भ्रष्टाचार वाढतोय वसई विरार महानगरपालिकेतला, अनधिकृत बांधकाम वाढतंय, या सगळ्यावर आम्ही सतत बोलतोय। मागे तिकडे घर पडली, 2 लोक मेली, 6 लोक, किती लोक गेले, 2 लोकांना मारावं लागलं। सो या अनधिकृत बांधकामाकडे आयुक्तांचं लक्ष काय? जो आयुक्त येतो तो शांत का बसतो, याच्या मागे कोणाचा हात आहे? हा असे अनेक प्रश्न आम्हाला सतत पडतात। आज खड्डे हा विषय असा आहे की एखादा मुलगा, अनेक ठिकाणी असं होतंय की घरातला करताच मुलगा बाईकवरनं जाताना खड्ड्यातनं बुडून त्याची मृत्यू झालेला आहे आणि पूर्ण तो कुटुंब उद्ध्वस्त झालेला आहे, परंतु आपल्या महानगरपालिकेला याच्या बाबतीत कुठलीही जाग येत नाही। आम्ही सतत बोलतोय, सतत पत्रव्यवहार करतोय, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा न्याय मिळत नाही। म्हणून आज महानगर प्रशासनाला एक तंबी देतो की जर गणपतीच्या आत आमचे गणपती येतात, आमचे देव येतात, त्याच्या आधी जर वसई विरार महानगरपालिकेच्या हद्दीतले सर्व खड्डे मिटले नाहीत तर वसई विरार महानगरपालिकेवर गणपतीच्या आदल्या दिवशी एक खूप प्रचंड मोठा मोर्चा महाराष्ट्र नवनिर्माण सेना काढेल, एवढं नक्की। आणि दुसरी गोष्ट, जर गणपतीच्या आदल्या दिवसापर्यंत खड्डे पोचले नाहीत तर मोर्चा आटपल्याच्या नंतर तुम्हाला प्रत्येक अधिकाऱ्याला उचलून घेऊन जाऊ आणि त्या खड्ड्याच्या आतमध्ये नेऊन बसून जाऊ।